केएमएस न्यूज स्पंदन मरान से नाते अपुन कीचे। नमस्कार, केएमएस न्यूज मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून कराड शहरातील विविध विकास कामांसाठी 11,26,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध। खटाव तालुक्यातील एराळवाडी तलावात परदेशी पक्ष्यांचे आगमन, पक्षी मित्रात आनंदाचे वातावरण। आणि राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारला संप। सविस्तर बातम्या पाहूयात छोट्याशा विश्रांतीनंतर। श्री शिवशंकर ज्वेलर्स, शुद्धता आणि विश्वासाची परंपरा जपणारं कराड मधील गॅरंटेड दागिन्यांचं माहेर घर। मन प्रसन्न करणारे सुसज्ज दालन आणि मन मोहवणाऱ्या दागिन्यांच्या नयनरम्य कलाकृती अनुभवण्यासाठी श्री शिवशंकर ज्वेलर्सच्या भव्य शोरूमला एक वेळ अवश्य भेट द्या। नातं विश्वासाचं, नातं आपुलकीचं, नातं स्वच्छ निर्भय सोन्यासारखं। श्री शिवशंकर ज्वेलर्स, गोदावरी प्लाझा, हेड पोस्ट ऑफिस शेजारी, शनिवार पेठ, कराड। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं केएमएस न्यूज मध्ये स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारात। कराड शहरातील विविध ठिकाणच्या 115 विकास कामांसाठी सहकार व पणन मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून 11,26,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। या कामांचं भूमिपूजन नामदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं। राज्याचे सहकार व पणन मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून कराड नगरपालिकेला शहरातील विविध 115 विकास कामांसाठी 11,26,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून या विविध विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंतकाका पाटील, सुभाषकाका पाटील, नगरसेवक सौरभ पाटील यांच्यासह लोकशाही आघाडीचे सर्व नगरसेवक तसेच यशवंत आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव, नगरसेवक विजय वाटेगावकर, नगरसेवक हनुमंतराव पवार, नगरसेवक अतुल शिंदे यांच्यासह यशवंत आघाडीचे नगरसेवक व विविध मान्यवर उपस्थित होते। या विकास कामांमुळे शहरातील नागरिकांना निश्चितच चांगल्या सोयीसुविधा मिळतील असा विश्वास देखील पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला। आज कराड शहरामध्ये रुक्मिणीनगर परिसर, त्या परिसरातल्या रस्त्याचं डांबरीकरणाचा अंतिम टप्पा करण्याचा कामाचा शुभारंभ, त्याचप्रमाणे मुजावर कॉलनी, सोमोजन नगर आणि मार्केट यार्ड गेट नंबर 1 पासून मलकापूर जाणार रस्ता, याचं भूमिपूजन घेण्यात आलं। त्याचप्रमाणे इथं कोयनेश्वरच्या घाटावरच्या परिसरामध्ये डांबरीकरण आणि या परिसरामध्ये विशेषतः इथं शहराच्या जवळपास कुठेही जागा नाही आणि या जागेमध्ये भविष्यामध्ये पार्किंग करण्याच्या दृष्टीनं किंवा एखादी कोणी इथं पारायण झालं होतं अशा दृष्टीने इथं डांबरीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ झाला आहे। आणि यामध्ये नगरपालिका आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हा निधी या ठिकाणी आलेला आहे आणि या कामाची प्रत्यक्ष आता सुरुवात झाली आहे। बरेच दिवस हे प्रलंबित प्रश्न होते आणि विशेषतः आपण बघतो आहे की कोरोनाच्या काळामध्ये 1.5-2 वर्षामध्ये ज्या प्रमाणामध्ये महसूल येणं अपेक्षित तो महसूल आला नव्हता, त्याचप्रमाणे जिल्हा नियोजनची बहुतांशी रक्कम ही जिल्हा नियोजनची रक्कम DPC रक्कम मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्यासाठी राखीव ठेवतात। आता थोडीशी लाट ओसरते अशा परिस्थितीमध्ये आता काही कामाला गती आलेली आहे, राज्याच्या महसुलामध्ये असं वाढ होते। जिल्हा नियोजनचा परवाचा आराखडा आम्ही मंजूर केलेला आहे, त्याला अंतिम मान्यता आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळेल आणि त्यानंतर स्टेटच्या म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांच्या अध्यक्षाच्या कमिटीवर त्याला मान्यता मिळेल किंवा त्या ठिकाणी सुद्धा आम्ही वाढवून निधी घेऊ जिल्ह्यासाठी आणि त्या माध्यमातून या जिल्ह्यामधले ग्रामीण भाग आणि नगरपालिका या क्षेत्राला निधी देण्याचा या ठिकाणी आमचा प्रयत्न निश्चित आहे। खटाव तालुक्यातील वाढत्या गुलाबी थंडीबरोबरच परदेशी पाहुण्यांचं देखील आगमन झालं आहे। खटाव तालुक्यातील एराळवाडी तलावात फ्लेमिंगो पक्षाबरोबरच इतर पक्ष्यांचं देखील आगमन झालं आहे। खटाव तालुक्यात वाढत्या गुलाबी थंडीबरोबरच परदेशी पाहुण्यांचं देखील आगमन झालं आहे। फ्लेमिंगो याचबरोबर बार हेडेड गुज, गोल्डन डक यासह स्थानिक पक्ष्यांचं देखील तलावामध्ये आगमन झाल्यामुळे पक्षी मित्रांच्यात आनंदाला उधाण आलं आहे।
खटाव तालुक्यातील एराळवाडी, मायणी, कानकात्रे व सूर्याचीवाडी तलाव हे रोहित पक्ष्यांचे थंडीत वास्तव्याचं ठिकाण आहे. यातील सूर्याचीवाडीत यावर्षी पाणीसाठा न झाल्याने एराळवाडीत प्लेमिंगोनं हजेरी लावली आहे. पेरू, चिली, मंगोलिया, बेलिव्हिया आणि अर्जेंटिनाच्या उच्च अंडीज रांगात तर भारतात कच्छच्या रणात प्लेमिंगो मोठ्या प्रमाणात आढळतात. या भागात पडणाऱ्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी हे पक्षी दुष्काळी तालुक्यातील मायणी, एराळवाडी व कानकात्रे येथे हजेरी लावतात. त्यांचे निरीक्षण करण्यासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, कराड आदी ठिकाणचं स्थानिक भागातून पक्षीमित्र तलावावर दाखल होतात. सध्या वडूजपासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एराळवाडी तलावात सुमारे 28 ते 29 प्लेमिंगो दाखल झाले आहेत. दरवर्षी हे नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये हे पक्षी खटाव मांच्या तलावावर दाखल होत असतात. खटाव तालुक्यातील एराळवाडी येथे गेल्या 15 दिवसापासून फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन झालेले आहे. या ठिकाणी आपल्याला लेसर फ्लेमिंगो आणि ग्रेटर फ्लेमिंगो या ठिकाणी पाहायला मिळतील. याचबरोबर विविध प्रकारचे परदेशी पक्षी, बार हेडेड गूज, चित्रबलाक, ग्रे हरॉन, काश्मीरी बदक म्हणजेच गोल्डन डक हे पक्षी आपल्याला पाहायला मिळतील. या पक्षी निरीक्षणाचा अनुभव तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील पक्षीप्रेमींनी घ्यावा ही सगळ्यांना विनंती आहे. राज्यातील महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे महाविद्यालयातील प्रशासकीय तसेच प्रयोगशाळेतील कामकाजावर याचा परिणाम झाला आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शनिवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाजाबरोबरच महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील कामकाजावर याचा परिणाम होत आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संघटनांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर गतवर्षी कामबंद आंदोलन मागे घेण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर कुठल्याही समस्येवर राज्य सरकारने तोडगा काढला नाही. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय हे आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार देखील या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. महाविद्यालय व विद्यापीठ सेवा कृती समिती यांच्या नेतृत्वाखाली आज महाविद्यालयीन प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी 18 डिसेंबरपासून बेमुदत काम आंदोलन पुकारलेलं आहे. आमच्या विविध मागण्या, त्यामध्ये आश्वासित प्रगत योजना 10-20-30 प्रमाणे 5 दिवसाचा आठवडा, जुनी पेन्शन योजना चालू करावी, 57 महिन्याचा जे सत्ववेतनाची थकबाकी ही मिळावी यासाठी हा संप पुकारलेला आहे. आश्वासित प्रगत योजना ही 10 आणि 24 ह्यामध्ये 12 वर्षांना कर्मचाऱ्यांना 12 वर्षांनी दिली जाते, काही 24 वर्षांनी दिली जाते, त्यामध्ये 10-20-30 अवलंबन करावं. आश्वासित प्रगत योजना यासाठी मंत्री महोदयांनी 2 वर्षाचा कालखंड मागितलेला होता, पण 2 वर्षाचा कालखंड ते काही पुरे करू शकले नाही, त्यामुळे याचा फटका आमच्या महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना सत्तावेतनावरून वंचित राहावं लागत आहे. 12 आणि 24 वर्ष आणि आश्वासित प्रगत योजना ही रद्द केलेली योजना पुनर्जीवित करावी यासाठी आम्ही हा संप पुकारलेला आहे. आज महाराष्ट्रामधून 34,000 कर्मचारी या संपामध्ये उतरलेले आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूरमधून 3,500 ते 4,000 कर्मचारी या संपामध्ये उतरलेले आहेत. जर त्यांनी आमच्या संपाला त्यांनी साथ दिला नाही तर इथून पुढे आणखी जोरदारपणे आंदोलन केलं जाईल. हमारी युनियन हमारी ताकत. शेतकऱ्यांना शेतीसाठी 8 तास मोफत वीज तेही सकाळी मिळावी या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं 23 डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदान इथं आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिली. नमस्कार, मी पंजाबराव पाटील, बळीराजा शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष. येणाऱ्या 23 तारखेला गुरुवारी मुंबई येथे आम्ही आझाद मैदानात संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना शेती पंपाला जी दिवसा आणि रात्रीची वीज आहे ही पूर्णपणे दिवसा 8 तास मोफत वीज मिळावी यासाठी त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत. 22 तारखेला महाराष्ट्र राज्याचं अधिवेशन सुरू होत आहे आणि 23 तारखेला आम्ही त्या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत. त्या ठिकाणी आमच्या बऱ्याच मागण्या आहेत. त्याचबरोबर 2 वर्षापूर्वी सरकारनं जे नियमित कर्जदारांना 50,000 रुपये देण्याची घोषणा केली होती, आज अखेर त्याचा 1 रुपयासुद्धा मिळालेला नाही. त्याचबरोबर
राज्यामध्ये दुधाची जी खरेदी केली जाते ग्रामीण भागामध्ये दूध संकलन केंद्रावरती, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुधाची खरेदी किलोमध्ये केली जाते आणि त्याची वजन पावती आणि दुधाचं बिल मात्र लिटर प्रमाण दिलं जातं, यामध्ये फरक आहे आणि त्याचा लाखो हजारो कोटीचा तोटा शेतकऱ्यांना वर्षाला भोगावा लागत आहे। त्यामुळं जर दूध किलोवर घेतलं तर किलो प्रमाणात दुधाचं बिल आणि पावती द्यावी, लिटरप्रमाणे घ्यावी अशी आमची मागणी आहे। यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार होत आहे, याची सरकारनं चौकशी केली पाहिजे ही आमची मागणी आहे। त्याचबरोबर 6 महिन्यापूर्वी सरकारनं गुंठेबंदी केलेली आहे, त्यामुळं शेतकऱ्यांना जर त्यांच्या घरात लग्न कार्य असेल, त्यांच्या मुलाबाळात शिक्षण असेल, आरोग्य असेल, शेतीचा खर्च आहे, यासाठी जर खर्चाला पैसे पाहिजे असतील तर त्यावेळेला शेतकऱ्याला 1-2 गुंठा विकणं हा पर्याय असतो आणि आपल्या मुलाबाळांचं शिक्षण किंवा लग्न करू शकतो। परंतु सरकारनं आज गुंठेबंदी केल्यामुळं शेतकऱ्याला 20 गुंठ्यापेक्षा कमी जमीन विकता येत नाही, त्यामुळं शेतकऱ्याला कुठल्या तरी सावकारी दारात जावं लागतं। असं शेतकऱ्यांना सरकारनं एक आडमुठी भूमिका घेऊन शेतकऱ्याला कोंडीत पकडण्याचं काम केलं आहे। त्यामुळं ह्या सर्व गोष्टीमुळं ह्या राज्यातला संपूर्ण शेतकरी कर्जात आणि डबऱ्यात जायला लागलेला आहे आणि याला वाचवण्याचं काम मात्र कुठलाही शेतकरी संघटना कुठली करत नाही, त्याचबरोबर कुठला आमदार खासदारी असेल शेतकऱ्याच्या मतीला येत नाही। आज बघताय ग्रामीण भागामध्ये गावागावात बिबटे आपल्याला बघायला मिळतो आणि शेतकऱ्याला रात्रीची लाईट दिली जाते, आज रात्रीचे जर पाणी पाजायला गेलं तर त्या ठिकाणी जीवितहानी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते। अशा वेळेला शेतकऱ्याला दिवसा लाईट देणं गरजेचं आहे। तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की गेल्या 30 वर्षापूर्वी या राज्यामध्ये विजेचं उत्पादन अतिशय कमी होतं, परंतु त्या काळातसुद्धा शेतकऱ्याला 24 तास लाईट मिळत होती, त्यावेळेला रात्रंदिवसाचा भार भेदभाव नव्हता। आज राज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात विजेचा पुरवठा होत असतानासुद्धा शेतकऱ्याला रात्रीची वीज मिळत देतात, हा शेतकऱ्यावर प्रचंड अन्याय होत आहे। या ठिकाणी आम्ही जे आंदोलन पुकारलेलं आहे हे आंदोलन आम्ही यशस्वी करणार आहोत। या आंदोलनाला राज्यातल्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी, त्याचबरोबर जे शेतीपंपाचे ग्राहक आहेत, यांनी त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं ही मी आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन करतो। या ठिकाणी हजारोच्या संख्येनं शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं, या ठिकाणी सरकारनं जर निर्णय घेतला नाही तर त्या ठिकाणी आम्ही गेट ऑफ इंडिया या ठिकाणी जाऊन आम्ही जलसमाधी घेणार आहोत आणि सरकारला इशारा देतो की आमचा न्याय जर आम्हाला मिळाला नाही तर त्याच दिवशी आम्ही संध्याकाळी 5 वाजता गेट ऑफ इंडिया या ठिकाणी शेतकऱ्यांना बरोबर घेऊन जाऊन आम्ही समुद्रामध्ये जलसमाधी घेणार हा इशारा देत आहे। आणि आता पाहूया श्री शिवशंकर ज्वेलर्स मधील सोने आणि चांदीचे बाजारभाव। सोने 24 कॅरेट 48,100 रुपये, 22 कॅरेट 45,100 रुपये आणि चांदी प्रति 1 किलो 63,000 रुपये। आणि आता पाहूया शेअर मार्केट मधील बाजारभाव। आज नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक -371 अंकांनी घसरत 16,613 अंकावर बंद झाला, तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक -1189 अंकांनी घसरत 55,822 अंकावर बंद झाला। सिप्ला, हिंदू नील विहार, डॉक्टर रेड्डी या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळे हे शेअर्स वाढले, तर BPCL, टाटा मोटर्स, टाटा स्टील, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी विक्री केल्यामुळे हे शेअर्स घसरले। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर। पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून कराड शहरातील विविध विकास कामांसाठी 11,26,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध। खटाव तालुक्यातील एराळवाडी तलावात परदेशी पक्ष्यांचे आगमन, पक्षीमित्रात आनंदाचे वातावरण आणि राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारला संप। याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्या रात्री 8 वाजता, तोपर्यंत पाहत रहा KMS न्यूज, स्पंदन मनांचं, नातं आपुलकीचं। नमस्कार। KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे।